उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील युवा कलाकार जगदीश सुतार यांनी रांगोळीच्या माध्यमातून विठ्ठलाची आकर्षक अशी प्रतिमा साकारली आहे। कलाकार सुतार यांना 10 किलो रंगीत रांगोळीचा वापर करावा लागला असून ही रांगोळी साकारण्यासाठी त्यांना तब्बल 11 तास इतका कालावधी लागलाय। मित्रांनो, मी एक चित्रकार आहे, तसेच रांगोळी कलाकार, बासरी वादक आणि हार्मोनियम वादक सुद्धा आहे। त्याचप्रमाणे मी गायन सुद्धा थोडाफार करतो। मित्रांनो, नूतन वर्षाच्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2023 या दिनी मला पांडुरंग परमात्म्य विठू माऊलींची रांगोळी साकारण्याचा योग आला। मित्रांनो, खूप दिवसापासून इच्छा होती। मी अगदी लहानपणीपासून वारकरी संप्रदायामध्येच लहानापासून मोठं झालोय, तर विठ्ठल माऊलींची मला रांगोळीच्या माध्यमातून प्रतिमा साकारायची होती। परंतु कामाच्या ओघाने असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, यामुळे त्यासाठी वेळ नाही भेटला। परंतु नूतन वर्षाच्या 9 दिवसादिवशी प्रथम दिवसादिवशी 1 जानेवारी दिवशी मला धाराशिव येथे उस्मानाबाद येथे ही रांगोळी साकारण्याचा योग आला आणि संधी मिळाली। मित्रांनो, मी जी रांगोळी साकारलेली आहे ती रांगोळी तब्बल 2.5 बाय 6 चौरस फुटाची असून ही रांगोळी साकारण्याकरिता मला 11 तास सलग कालावधी लागला व 10 किलो रंगीत रांगोळीचा यामध्ये मी वापर केला आहे। मित्रांनो, ही रांगोळी खूपच लोकांना आवडली, भाविकांना आवडली, विठ्ठल प्रेमींपर्यंत, विठ्ठल भक्तांपर्यंत ही पोहोचली। समाजातून खूप साऱ्या शुभेच्छा मला माझ्या कलेसाठी मिळाल्या आणि नूतन वर्षाच्या मला खूप साऱ्या विठ्ठल माऊलींच्या प्रतिमेतून मला शुभेच्छा भेटल्या, यासाठी मी सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद।